पर्यंत घटना काय काय घडल्या त्याचाही तपशील आम्ही आपल्याला सांगतोय. 27 नोव्हेंबर डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आणि जाळून तिची हत्या करण्यात आली. 28 नोव्हेंबर तरुणीचा जळलेला मृतदेह सापडला. 29 नोव्हेंबर तेलंगणा पोलिसांकडून तपास सुरू झाला, त्यात 4 जणांना अटक करण्यात आली. 29 नोव्हेंबर न्यायालयाकडून पोलिसांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली. 30 नोव्हेंबर तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांची जलदगती न्यायालयाच्या स्थापनेची घोषणा. 30 नोव्हेंबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. 1 डिसेंबर तेलंगणा पोलीस महासंचालकांची निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई. हैदराबाद घटनेचा मुद्दा संसदेत 2 डिसेंबरला उपस्थित झाला. 4 डिसेंबर मेहबूबनगर जिल्हा न्यायालयामध्ये विशेष जलद न्यायालयाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. 6 डिसेंबर चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. 6 डिसेंबर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्याचा हैदराबाद पोलिसांनी युक्तिवाद केला.